पुढे जाऊयात आणि महाराष्ट्रामधील सरकारी शाळांमध्ये मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनामध्ये यापुढे खिचडी किंवा डाळ भात हा मुख्य मेनू असणार नाहीये. 3 कोर्स जेवण योजना तयार करण्यासाठी तब्बल 15 पैकी पौष्टिक नवीन पाककृती निश्चित करण्यात आल्या, ज्यामध्ये तांदूळ, मसूर, शेंगा आणि भाज्यांसह स्प्राउट्स आणि गोड पदार्थांचा सुद्धा समावेश असेल. माध्यान्ह भोजनाचा नवीन मेनू चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू होणार आहे आणि पर्यायांमध्ये मटार, सोयाबीन, मसूर आणि भाज्यांसह तयार केलेला पुलाव, खिचडी आणि तांदळाचे पर्याय तसंच अंकुर सुद्धा यांचा समावेश आहे. मांसाहार करणाऱ्यांसाठी अंडा पुलाव तर गोड पदार्थांखाली भात, खीर, बाजरीची खीर आणि गोड खिचडी सुद्धा उपलब्ध असेल. तर प्रत्येक दिवशी 12 वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असणार आहे. 15 नवीन पौष्टिक पाककृती निश्चित करण्यात आल्या. मध्यान्ह भोजनामध्ये खिचडी किंवा डाळ भात हा मुख्य मेनू असणार नाहीये, त्यामुळे तांदूळ, मसूर, शेंगा आणि भाज्यांसह किमान 2 आठवडे कोणत्याही डिशची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. मध्यान्ह भोजनाचा नवा मेन्यू आपण पाहतोय. प्रत्येक दिवशी 12 वेगवेगळ्या जेवण पर्यायांमधून एक पर्याय निवडला जाणार आहे. वाटाणे पुलाव, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, अंडी पुलाव, मसाले भात सुद्धा असेल. तर गोड पदार्थांसाठी 4 दिवस तांदूळ खीर, एका दिवशी बाजरीची खीर सुद्धा असणार. 5 दिवस स्प्राउट्स सुद्धा दिले जातील. कडधान्यांचा सुद्धा समावेश असणार आहे. उर्वरित 1 दिवस विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार अंडी किंवा केळी सुद्धा दिली जाणार आहे. मध्यान्ह भोजनाचा नवा मेन्यू आपण पाहतोय आणि सरकारी शाळांमध्ये मध्यान्ह भोजनामध्ये आता 3 कोर्स जेवण मिळणार आहे आणि 15 नवीन पौष्टिक पाककृती निश्चित करण्यात आलेल्या आहेत.